तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या विचारानं भारावून गेलेला एक तरुण मोजक्याच सहकाऱ्यांच्या सोबतीनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या वादळात भाजपचा दिवा लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवा नेत्याचा आज वाढदिवस। हा युवा नेता म्हणजे कुपवाड शहरातील धडाडीचं नेतृत्व, तरुणांचा साथीदार आणि गोरगरिबांचा आधार विद्यमान नगरसेवक माननीय प्रकाश ढंग साहेब। राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर ज्यांनी अत्यंत कुचेष्टा आणि यातना सहन केल्या, आता प्रकाश ढंग यांनी केवळ समाजकारण आणि कट्टर मित्रांची साथ या जोरावरच धनशक्ती विरोधात दंड थोपटून नगरसेवक पद खेचून आणले। अखंड कुपवाड परिसरात जेव्हा भाजपचं नाव निषिद्ध मानलं जायचं, त्या काळात सुद्धा आपल्या मोजक्या सहकाऱ्यांच्या सोबतीनं भाजपचं नाव तळागाळापर्यंत रुजवलं। अनेक वर्ष जनतेला वेठीस धरून ज्यांनी गावगाडा चालवला, अशा बलाढ्य आणि धनदांडग्यांना घाम फोडला ते म्हणजे प्रकाश ढंग यांनी। सत्ता नसताना सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रकाश ढंग यांनी सामान्य जनतेच्या आवाजाला मोकळी वाट करून दिली आहे। अशा या लोकनेत्याचा आज वाढदिवस। येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देत राजकीय क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करून कुपवाड शहराचा आवाज पंचक्रोशीत बुलंद करावा, याच तमाम कुपवाडकरांच्याकडून आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। बिग मराठीचे संपादक बाळासाहेब मलमे, सांगली। कोरोनाच्या लढ्यात माजी आमदारांसह नगरसेवकही मैदानात, कुपवाडमधील नागरिकांना दिलासा। गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून या कोरोनावर मात करण्यासाठी राजकीय सामाजिक नेत्यांसोबतच समाजसेवकांनीही पुढाकार घेतला आहे। कुपवाडचे माजी आमदार आणि जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील यांच्यासह नगरसेवक प्रकाश ढंग, ज्येष्ठ नगरसेवक शेडजी मोहिते, नगरसेविका सविता मोहिते, नगरसेवक गजानन मगदुम यांच्यासह विविध संघटना, सामाजिक संस्था आणि समाजसेवकांनी कोरोनाच्या विरुद्ध लढ्यात सहभाग घेतला आहे। लॉकडाऊन काळात गोरगरीब जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन धान्य वाटप, भोजन वाटप, रुग्णांसाठी औषधोपचार, रुग्णवाहिका, रिक्षा अशा सुविधा पुरवल्या। शहरातील अनेक भागात अगदी गल्ली बोळात जाऊन सर्वच नगरसेवकांनी जनतेला आधार दिला। लॉकडाऊन काळात गरीब जनतेचे खूप हाल झाले, परंतु सामाजिक बांधिलकीतून नगरसेवकांनी जनतेला मदतीचा हात दिला। अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही, त्यामुळे कोरोना योद्ध्यांसह सर्वसामान्य जनतेने स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यावी, हेच बिग मराठी परिवारातर्फे कळकळीचे आवाहन। यावेळी बोलताना माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर म्हणाले, मार्च महिन्यापासून देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना साथीचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला आणि हळूहळू त्या साथीनं सांगली जिल्ह्यातही पाया पसरायला सुरुवात केली। आपल्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला रुग्णांचं प्रमाण कमी होतं, परंतु हळूहळू रुग्णांची संख्या वाढू लागली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये या रुग्णांच्या संख्येनं एक उच्चांक गाठलेला आहे। मृत्यूचं प्रमाण काही जणांच्या म्हणण्यानुसार देशामध्ये सर्वात जास्त सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि याचे कारण असं आहे की आपल्याकडे असलेली अपुरी आरोग्य सुविधा।
दुर्दैवानं वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि 1600 वर्षापेक्षा जास्त दीर्घ अशा प्रकारची वैद्यकीय सेवेची परंपरा असलेल्या ह्या सांगली मिरज परिसरामध्ये रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्यांना मृत्युमुखी पडावं लागलं ही अत्यंत खेदाची बाब आहे आणि प्रशासनानं शासनानं योग्य वेळी जर आवश्यक ती पूर्तता केली असती सुविधा निर्माण केल्या असत्या तर ही पाळी आली नसती. अजूनही शासनानं रोळे उडावेत आणि ताबडतोबीनं बाहेरची खाजगी हॉस्पिटल्स ताब्यात घेण्याचा सोर्स न करता ज्या ठिकाणी आपल्या नियंत्रणाखाली आपण उत्तम अशा प्रकारची सुविधा देऊ शकतो अशी तीन ठिकाणं आपल्याला उपलब्ध आहेत. एक सांगलीचं सर्वोपचार रुग्णालय, मिरजेचं सर्वोपचार रुग्णालय आणि वॉनलेस हॉस्पिटल, ही तिन्ही सार्वजनिक हॉस्पिटल्स आहेत. इथल्या सगळ्या बेड्सचा जर आपण याच्यापैकी विचार केला तर जिल्ह्यातील सर्व रुग्णांना देखील या ठिकाणी सामावून घेता येऊ शकेल.